नमस्कार मॅडम. नमस्कार. ऍडव्होकेट सूर्यकांत पाटील आहेत का? हो, पण कोण आले म्हणून सांगू? हा अगं, पत्रकार असतील, आत पाठवते ना. प्लीज. थँक्यू मॅडम. नमस्कार सर, मी चंद्रकांत दळवी. सकाळी फोन केला होता आपल्याला. हो, तुम्ही फोन केला होता. बसा बसा. थँक्यू. या या या. मी सर, रत्ना सावंत ही गाजलेली केस जिंकल्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन. कॉंग्रॅट्स सर. नाही, थँक्यू. पण खरं अभिनंदन तुम्ही ऍडव्होकेट सौदामिनीचं करायला पाहिजे, कारण तिने केस जिंकली. सर, हे काय बोलताय तुम्ही? आणि सर, या केस विषयी लोकांच्या मनामध्ये एवढी उत्कंठा निर्माण झाली होती की आज सर्वत्र तोच चर्चेचा विषय झालेला आहे. आणि याच धर्तीवर आम्ही सर्व तुमची मुलाखत घ्यायला आलो. म्हणजे ऑफकोर्स सौदामिनीची. नाही, एक्सक्यूज मी, आय मीन मला कुठल्याही प्रकारची मुलाखत द्यायची नाहीये, कारण मी काहीच केलेलं नाहीये. अशा कित्येक केस उभ्या राहतात, काही जिंकल्या जातात, काही हारल्या जातात. आणि ह्या केस बद्दल बोलणं म्हणजेच रत्नाच्या वैयक्तिक आयुष्याला धक्का बसेल. नाही, पण लोकांना तुमच्याबद्दल उत्सुकता आहे ना, आणि ती शमवणं हे आमचं काम आहे. आता तुम्ही म्हणत नसाल, पण आम्ही जाणतो ना तुमचं कर्तृत्व. तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल काहीतरी सांगावंच लागेल. काय सांगू? आय मीन व्हॉट से. तसं का मॅडम, की तुम्हाला या वकिली क्षेत्राबद्दल आवड कशी निर्माण झाली, तुम्ही या क्षेत्रात कशा आलात, हे सगळे प्रश्न गौण आहेत. तुम्ही स्वतःविषयी काहीतरी सांगा. म्हणजे की तुमचं शिक्षण इथे मुंबईतच झालं का? हो, आय मीन कॉलेज इथेच झालं, पण लहानपण अमरावतीमध्ये केलं. अमरावती? वाटो कोण सांगत, माझं शिक्षण सुद्धा अमरावतीतच झालं. इनफॅक्ट माझा एक मित्र आहे अविनाश सानेकर म्हणून, तोही पत्रकार आहे. अहो, तोही अमरावतीचाच? हो, मी ओळखते त्याला. अरे वा, बरं. अमरावतीत कुठे? अमरावतीमध्ये आश्रमनगर. आश्रमनगर? तुमचं वडील काय करतात? नाही, म्हणजे मी कदाचित ओळखत असेल त्यांना. काय नाव त्यांचं? मंगेश नांदगावकर. क्लासेस चालवायचे तेच का? नाही, ते महेंद्र नांदगावकर. वकील होते का ते? नाही. म्हणजे हे नाव कुठेतरी मी ऐकलंय. काय करायचं ते नक्की? काय करायचं ते नक्की? ते अहो, तुमच्या आठवणी काय काढून बसलं? तिने या केस संबंधी विचारलं ना काहीतरी? आय एम सॉरी सर. हां, मी इथे सूर्यकांतकडे बसले. त्यांना हार्ट अटॅक येऊन गेल्याचं तुम्ही काही मला म्हणालच नाही. मी पेपरमध्ये वाचलं आणि इथे आले. हो हो, मी निघते. विश्वास आहे? हो. त्याला जिथे बोलवून घेऊन जवळ असेल ते कुठे? नाही, पुन्हा करते. मी निघते. सर, येतो आम्ही.